आज ना मी आमच्या लहानपणी किंवा मी जेव्हा तरुण होते तेव्हा आम्ही फक्त पावडर लावायचो आणि अगदीच काय फॅशन करायची म्हणलं तर लिपस्टिक लावायचो. पण हल्ली यूट्यूबवर जिकडे तिकडे मी बघते मुली काय काय लावत असतात. हे लावा मग डॅप 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 करा मग ते लावा मग डॅप डॅप डॅप. तर मला खूप गंमत वाटते. तर आता मी तन्वीला म्हणलं मला तू ना थोडासा मेकअप करून दे. आता गंमत अशी आहे की तिच्याकडे एवढे रिसोर्सेस आत्ता नाही आहेत, पण जे आहेत ते म्हणलं गंमत म्हणून कर ग मेकअप. मला कळू देतं ते काय काय लावता तुम्ही, कन्सिलर काय आणि काय ग पहिलं काय लावता. हा पहिलं मॉइश्चरायझर का ते आधी सगळं स्वच्छ करायला काहीतरी वेगळं. मग आता आपण नाही धुणार ना. शी तू कर, मी इथेच बसणार. मी तुझ्या पार्लरमध्ये आली आहे. तू काय ते कर, इथे कॅमेरा चालू आहे. तुझे फक्त हात येतील कॅमेरात. ओके दाखव मला. तन्वीला कॅमेरात यायचं नाही आहे म्हणून मी दाखवत नाही आहे. पण मला मेकअप तिच्याकडनं आज करून हवं आहे. कधीच मी केलेलं नाही. कर नको, मग परत ट्रॅव्हल बी आणावं लागेल ना. जाऊ दे राहू दे असं पुस. नको बाई शी कंटाळ येतो. असंच कर, असंच कर मेकअप. किती कंटाळा येतो असं मेकअप करणार. मी पावडर सुद्धा हल्ली लावत नाही आणि आता माझी भाची मला मेकअप करणार आहे. हा हे पण चिकटच आहे ना. मग चला चल काहीतरी लाव, मला बघायचंय मी कशी दिसते असं मेकअप बिकअप केलं. सगळ्या मुली हल्ली मेकअप करतात बाबा. काय करायचं ऐक ना, काय करायचं तूच करायचं सगळं. हे बेसिक लावायचं का, हे मॉइश्चरायझर? मॉइश्चरायझिंग जेल. पण मला सांग हे का लावतात, म्हणजे हल्ली मुली मेकअप का करतात, हे सगळं का करतात? नाही पण हे सगळं जे करतात ना हल्ली मुली ते का करतात? नाही पण मला सांग की आमच्या वेळेला हे सगळं नव्हतं. डॅप डॅप करा मग असं करा तसं करा. तर हे सगळ्या मुली जे असे चार चार पाच पाच प्रॉडक्ट वापरतात ते का वापरतात? हा ओके, हा ट्रेंड आहे म्हणजे हल्ली. म्हणजे त्या व्यक्तीला पण छान वाटत. ठीक आहे ओके. तर तू हे मला सगळं सांगशील हे काय काय असतं वगैरे. डोळ्याखाली आहेत ना. ओके परवा मी ना कुठेतरी वाचलं नेटवर मला वाटतं की तुम्ही जर व्हिटॅमिन सी नाही खाल्लं ना तर हळूहळू तिथे असे डार्क सर्कल वगैरे येतात किंवा ते काय बरं होतं काय म्हणतात पिगमेंटेशन. हा विटामिन सी इज रिक्वायर्ड. हा तर तू काय म्हणते हे सफोरा दुकानात ना कुठलं शार्पचं टार्टचं शेप शेप टेप हे काय सब ब्रँड. हा टार्टचं शेप टेप कन्सिलर तिने आता लावलंय. पहिलं काय लावलं होतं ओके कलर कलर पण आहे लाईट टू मिडियम. हे सगळं मला नवीन नॉलेज आहे. ओके आणि हे काय आहे हे मॉइश्चरायझर कुठल्या कंपनीचं आहे? हा ठीक आहे ओके. कन्सिलर चांगलं वाटतं अगं, मलाही छान वाटतंय असं बघायला. ती ना ही आहे ना आपली तुषार दादाची मुलगी सुरभी, तिने पण असं काय काय लावते ना तर गाल तिचे असे मस्त ग्लॉसी असे असे एकदम शायनिंग होत असतात. तिच्यासारखं जे ते काय करते काय करते. आता आज मला कळलं की तू असं जे करते मस्त. पण अजून हवं फाउंडेशन याच्यावर अजून एक थर नको. पण मग आपण आर्टिफिशियल दिसतो जो नॅचरल मध्येच करून. मी आज नॅचरल खाते पेरू पण आता ऑर्डर होत आहे चायनीज त्यामुळे माझं टेन्शनच आहे मला.
जे काय असेल ते आपल्याला नाही आहे, ब्राऊन कलर पण चांगलं दिसत मला आहे ना, चांगलं दिसत. माझे डोळे असे ऑलरेडी मोठे आहेत, ते अजून मोठे दिसतात ना, वेगळे दिसते. आयलाइनर काय असतं असं लावा. एक मुलगी मी बघितली जिचं असं लांब मोठे डोळे होते, तरी तिने असं असं लावलं होतं. हा पुढे नवीन शब्द काढा मला, ते डोळे हुडेड आहेत म्हणजे असे हुड आहेत म्हणून, मग तसं नाही त्याला नाही चांगलं. हा मग कोणा कोणत्या डोळ्यांना असं दिसत ते हुडेड म्हणजे काय सांग मला. हुडेड म्हणजे आयलिड अशी येते, हा अशी वर्तून अशी पोपटासारखी. अच्छा या प्राण्यांना पक्ष्यांना कशी असते तसे? हो माझे पण हुडेड आहेत. म्हणजे असं ते फोल्ड असतात, नवीन नॉलेज आहे मला. ओके मला डोळ्याचं नाही चांगलं दिसणार. बर ते हे लावायची आणि पावडर नाही लावत तुम्ही मुली का गो? कोणीच मुली लावत नाही थंडीच्या काळात, आमच्या काळात आम्ही फक्त पावडर लावायचो. काही डोळ्यांना पण लिपस्टिकच लावायची असते. पिंक कलर येतो त्यांनी. हा हा उद्या तू आलीस ना माझ्याकडे की तिकडे ती एक आहे ना तिने मला शैला त्याची सून तिने मला असं चौकोनी चौकोनी काय काय भेट दिलंय, ते कसं लावायचं का लावायचं ते सांग मला. याचं परत टॅप टॅप करायचं का ब्लेंड? ओके पण मग हे तू किती लावलं इथे? मी बघितलं नाही व्हिडिओत दिसेल. दिसत नाही आहे मला असं. मग कसं लावलंय? ओके त्यांनी थोडस पेंटिंग पण करते त्यामुळे तिला असं कळत. तन्वी तुझे विषय कुठले कुठले आहेत गं? मॅथ्स आहे का आता यावर्षी? हो माझं मेजरच, मी डिग्री करते ना मॅथ्स मध्ये. वाव सो नाईस, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला फार आवडतं तू मॅथ्स मध्ये करतेस. मॅथ्स विचारलोकच करू शकतो. मॅथ्स अँड कॉग्निटिव्ह सायन्स असं दोन्हीच कॉम्बिनेशन आहे. अरे वा चांगलं वाटतंय मला खूप. सो आता मला कळलंय की डोळ्यांच्या खाली असं कन्सिलर लावलं पाहिजे आणि लिपस्टिकचं हे करायचं आणि ओठांना लिपस्टिक लावायची की नाही. तिने मला सांगितलंय म्हाताऱ्या बायकांनी ब्राऊन रंगाची लावायची असते, गुलाबी नाही. तू काय म्हटली ती? हा आपल्या स्किन टोनला, एशियन स्किन टोनला. ओके सॉरी सॉरी, ती म्हाताऱ्या लोकांमध्ये म्हणली ती एशियन स्किन टोनला. आतापर्यंत मी समजत होते मी गोरी आहे, पण आता तन्वीच्या भाषेत गोरी आहे. हा ते टोन मॅच व्हायला मरून. ओके काळ्या केसांसाठी मरून लावतात. बर आहे का तुझ्याकडे मरून? चालेल पर्पल. ही कुठल्या कंपनीची आहे? क्लिनिक कंपनीची. अरे कुठून घेतलीस? मेसीज मधनं घेतली. ओके हिनी मला मेसीज मधनं दिली आहे भेट सोमांटीने. छान आहे, मी तीच लावते. थोडीशी पिंकीश आहे पण छान आहे, मला आवडते ती. मेसीज मधनं क्लिनिक कंपनीची. नंबर पण सांग. टोपणावर असेल बघ. नाहीये पण कलर पर्पलिश, पण तो कलर एक्झॅक्ट कळला ना असा. त्यातली तेही मरून आहे का? मरून अँड पर्पल. ओके फाईन. आणि ते पण तुला हाताळून लावायचं?
तन्वीने आत्ता मला काहीतरी सांगितलं की सनस्क्रीन लोशन पण लावतात, तर तिने ते पॉइंट्सचं इथे घेतलं SPF 50 तर ते मॉइश्चरायझर नंतर लावतात असं ती म्हणली. आणि अजून काहीतरी काहीतरी तिच्याकडे आत्ता ते नव्हतं पण ती तसं सांगत होती. छान दिसतंय, चष्मा नाही मला पण. काय मस्त वाटतंय मला बघायलाच, छान वाटतंय. मस्त दिसत तुम्ही. आता केस मोकळे सोडू का असेच राहू दे? हा कोम करून दे ना मला छान स्टाईल. अरे छान वाटतंय मला, मी पण आता असं करणार आहे. आपण जाऊया आता मॉल मध्ये, हा काहीतरी खरेदी करूया. हा तू म्हणशील तसं घेऊया. ते वनेशांनी मला काहीतरी ब्रँड लिहून दिले, ते मिळतात का इंडियात? इथे सगळे मॉल आहे, तू तुम्हाला घेऊन दे इथे. पण तू म्हणते ना ब्राउनिश लावायची, तू सिलेक्ट कर आता. पिंक लावू शकते असं नाही आहे. तू सिलेक्ट कर मग ती शेड कुठली आहे. तर तिने काय सांगितलंय की ब्लॅक कलर साठी मरून लिपस्टिक लावायची, पिंक नाही. थँक्यू तन्वी, मज्जा आली. मस्त वाटतंय मला बघायला पण.